कानाचा संसर्ग म्हणजे कानाचं इन्फेक्शन, कान दुखणं, कान लाल होणं, कानातनं पाणी पुरणं, याला कानाचा संसर्ग असं म्हणतो आपण. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणं अशा प्रकारचा संसर्ग याच्यामध्ये होत नाही. अशा प्रकारे हा संसर्गजन्य आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारा या अर्थाने संसर्गजन्य आजार हा नाहीये. कान दुखतो, कानामधनं पाणी येतं, पू येतो, कानामध्ये खूप जडपणा वाटतो, अर्ध डोकं दुखतं, कानामध्ये खाज येते, कान खूप जड झाल्यासारखा किंवा ऐकायला एकदम कमी झाल्यासारखं वाटतं. आणि बऱ्याचदा ही सगळी लक्षणं होण्याच्या आधी खूपदा सर्दी होते, घसा दुखतो, कारण आपल्या नाक घशाची जी युस्टेशियन ट्यूब असते तिच्या मार्फतच हा संसर्ग कानामध्ये होतो. कानामध्ये संसर्ग हा साधारणपणे नाकाघशाच्या इन्फेक्शनने होतो. युस्टेशियन ट्यूब ही नलिका कानाला आतून जोडलेली असते आणि सर्वसाधारणपणे पेशंटना आधी सर्दी खोकला होतो आणि मग तो या नलिकेवाटे कानाकडे जातो. ही युस्टेशियन ट्यूब मी तुम्हाला कशी असते या मॉडेलवर दाखवते. आपला हा असा बाह्यकर्ण आहे, हा कानाचा कॅनॉल आहे आणि ही लाल रंगामध्ये जी दिसतेय ही नाकाकडनं आणि घशाकडनं येणारी युस्टेशियन ट्यूब आहे. ही मध्यकर्णाला जोडलेली असते. हिच्या वाटे इन्फेक्शन कानाकडे जातो. आणि दुसरा कानामध्ये इन्फेक्शन होण्याचा मार्ग म्हणजे या बाह्यकर्णामधनं होणारे इन्फेक्शन. कानाला काही मार लागला, कानाला कानामध्ये किडा गेला, फॉरेन बॉडी गेली, तर कानाचं इन्फेक्शन या बाह्यकर्णाद्वारेही होऊ शकतो. कानाच्या संसर्गाचं निदान हे सर्वसाधारणपणे पेशंटची जी लक्षणं असतात ती ऐकून केलं जातं आणि काही शारीरिक तपासणीने केलं जातं. पेशंट सर्वसाधारणपणे कानामधनं येणारं पाणी येणं, पू येणं, कान जड पडणं, अर्ध डोकं जड पडणं, कानामध्ये खूप खाज घेणं, ऐकायला कमी येणं अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येतात आणि डॉक्टर ओटोस्कोप मधनं तपासणी करतात, गरज पडली तर मायक्रोस्कोप मधनं कान तपासतात आणि या शारीरिक तपासणीमध्ये याचा निदान होतो. उपचार जो आहे हा सर्वसाधारणपणे अँटीबायोटिक स्वरूपाची औषधं, वेदना कमी करणारी औषधं, सूज कमी करणारी औषधं, काही अँटीहिस्टॅमिनिक स्वरूपाची औषधं अशी याच्यामध्ये दिली जातात. जर पडद्याच्या आत पाणी असेल तर काही वेळेला आम्ही डॉक्टर लोक नाकामध्ये घालायची पण ड्रॉप्स औषधं या कानाच्या इन्फेक्शनसाठी सांगतो. महत्वाचा जोखीम घटक म्हणता येईल ती म्हणजे काही विशिष्ट प्रकारचं वय. लहान मुलांमध्ये हा कानाचा संसर्ग जास्त प्रमाणामध्ये आढळतो आणि त्याचं कारणही एनाटॉमिकल म्हणजे शारीरिक आहे. मी आता युस्टेशियन ट्यूबचा उल्लेख केला तर ही युस्टेशियन ट्यूब ही जी नलिका आहे ही लाल रंगामध्ये आपल्याला दिसते इथे, तर लहान मुलांची ही युस्टेशियन ट्यूब ही अधिक सरळ असते आणि ती अधिक सरळ असल्यामुळे नाकातनं घशातनं इन्फेक्शन कानाकडे हे खूप चटकन जातं आणि लहान मुलांना कानाची इन्फेक्शन्स ही इतरांपेक्षा जास्त होतात. आणि दुसरं म्हणजे सध्याचं हे पावसाळी दमट हवामान जे आहे ना, या दमट हवामानामुळे देखील अधिक प्रमाणामध्ये बुरशी किंवा फंगल इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो ते होतात. तर हे सर्वसाधारणपणे जोखमीचे घटक राहतात. जेव्हा कानाचा संसर्ग होतो तेव्हा बऱ्याचदा पडद्याला छिद्र पडतं आणि आपला पडदा हा कानाच्या मध्ये आत जाणाऱ्या सगळ्या ध्वनी लहरी एकत्रित करायचं, पडद्याचं व्हायब्रेशन होण्याचं असं काम करत असतो. जेव्हा पडद्याला छिद्र पडतं तेव्हा साहजिकच या ध्वनी लहरी त्या प्रमाणामध्ये एकत्र होत नाही. जेव्हा जंतू संसर्ग होतो तेव्हा या पडद्याच्या आतमध्ये आपली हाडाची साखळी असते, तर या हाडाच्या साखळीमध्ये जर इन्फेक्शन असेल, झीज असेल, तर त्या प्रमाणामध्ये तिचं कंपन म्हणजे व्हायब्रेशन होत नाही आणि त्यामुळे ऐकायचं प्रमाण कमी होतं. काही वेळेला अंतरकरणाचा देखील कमकुवतपणा सतत होणाऱ्या कानाच्या इन्फेक्शनमुळे होऊ शकतो. तेव्हा कानाला जेव्हा जंतू संसर्ग होतो तेव्हा निश्चितच श्रवण क्षमता कमी होते. कानाच्या संसर्गामुळे जर हा बाह्यकर्णापुरताच मर्यादित संसर्ग असेल, कानाच्या कॅनॉल पुरता मर्यादित असेल, तर काही वेळेला बाह्यकर्णाचा कॅनॉल जो आहे त्याच्यामध्ये हाडात इन्फेक्शन होऊन आतमध्ये त्याला आम्ही वॅक्स केराटोसिस म्हणतो, म्हणजे मळ जरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कानामध्ये साठला तरी त्याच्यामुळे सुद्धा हाडामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं.
जर मध्यकर्णाचं हे इन्फेक्शन असेल आणि जास्त दिवसाचं असेल, ज्याला क्रॉनिक ओटायटिस मीडिया असं म्हटलं जातं, किंवा शास्त्रीय भाषेमध्ये त्या आजाराला कोलेस्टिओटोमा असं म्हटलं जातं, तर असा जेव्हा आजार होतो तेव्हा काही वेळेला हा आजार लपलेला राहतो. लपलेला राहतो हे आम्ही अशासाठी म्हणतो की या आजारामध्ये पू जो असतो तो कानाच्या तोंडापर्यंत येतच नाही, आतल्या आत राहतो आणि हा आजार पोखरल्यासारखा कानामध्ये पसरतो आणि त्याच्यामुळे मेनिंजायटिस सारखा आजार, मेंदूमध्ये पू होणं, लहान मेंदूत पू होणं, ज्याला इंट्राक्रेनियल कॉम्प्लिकेशन असा शब्द वापरला जातो, कानाच्या जवळ ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये गुठळी होणं, आपल्या चेहऱ्याची हालचाल करणारी जी नस असते ना त्याला फेशियल नर्व म्हणतात, त्या फेशियल नर्वचा पॅरालिसिस होणं, अशी लक्षणं जर हा क्रॉनिक ओटायटिस मीडिया जास्त लांबला, त्याच्यावरती इलाज योग्य वेळी झाला नाही, तर या गुंतागुंती होऊ शकतात. कानाचा संसर्ग आपण निश्चितपणाने टाळू शकतो आणि ते टाळण्याचे मार्ग महत्वाचे म्हणजे सर्दी खोकला हे किरकोळ न समजता एक दोन तीन दिवसात जर सर्दी नाही बरी झाली तर सर्दीसाठी आपल्याला वेळेत इलाज करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रवास करत असता तेव्हा कानाचं संरक्षण करायला पाहिजे, कान कव्हर केला पाहिजे. जेव्हा तुम्ही पोहायला जाता तेव्हाही कानाचं संरक्षण, तुम्ही व्हॅसलीन लावलेला साधा कॉटन बॉल जरी ठेवला कानाच्या तोंडाशी तरी पाणी आतमध्ये जात नाही, तेव्हा तुम्ही कानाचं संरक्षण करू शकता. या प्रकाराने तुम्ही काळजी जरूर घेऊ शकता. लहान मुलांच्या बाबतीत मी म्हटलं की लहान मुलांच्या बाबतीमध्ये हे इन्फेक्शन चटकन होण्याचा धोका असतो, तर लहान मुलांसाठी कान युस्टेशियन ट्यूब त्यांची अधिक सरळ असते, इन्फेक्शन चटकन होऊ शकतं. तर कानाच्या पडद्यामध्ये लहान मुलांसाठी काही ग्रोमेट म्हणून ट्यूब बसवली जाते. या ट्यूबचा उद्देश हाच हा असतो की त्याचा या ट्यूबमुळे पडद्याच्या दोन्ही बाजूला प्रेशर, एअर प्रेशर जे पाहिजे इक्वल ते राहतं आणि समजा कानाच्या पडद्यात आत पाणी तयार झालं तर त्याचा सुरक्षितरित्या निचराही या ट्यूब मार्फत होतो. तर लहान मुलांसाठी ही ग्रोमेटची ट्यूब काही वेळेला ज्या मुलांना वारंवार कान फुटण्याचा त्रास होतो त्या मुलांना एक प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाचा इलाज म्हणूनही बसवता येते.